श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व लोकमत यांच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी पनवेल तालुक्यातील अनेक शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलं. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व लोकमत यांच्या माध्यमातून शुक्रवारी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या सोहळ्यास भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा रत्नप्रभा घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, सुप्रसिद्ध अभिनेते किरण गायकवाड, विजय शुक्ला, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रोडकर, विनोद त्रिवेदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. एक अतिशय रोमहर्षक अशा प्रकारचा हा गुणगौरव समारंभ इथं लोकमत मार्फत साजरा होत आहे. खरं तर आता बरोबर 11:30 साधारणतः सुरू झालेला, 12:15 सुरू झालेला कार्यक्रम 2-2.5 तास चाललो आहे. पण कुणालाही म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये असं वाटलं असेल की अजून हा कार्यक्रम चालला हवा, हा संपूचने असं प्रत्येकाला वाटत होतं. इतकं छानदार असा गुणगौरव समारंभ झाला आहे म्हणजे याला तोड नाही असं वाटतं. त्यांनी सांगितलं आता की काळ्यांचं बक्षीस 2.5 लाखाचं कुणाला मिळालं ते. आता हे सगळे जे टाळ्या वादनावर जे आहेत आपल्या शिक्षकांचा गुणगौरव करण्याकरता, हे सगळेच त्याच्यासाठी पात्र आहेत. त्यामुळं हा सगळ्यांच्याच वाटून दिलं जाईल हे बक्षीस जे आहे ते सगळ्यांच्याच. कारण मला दिसलंय की आलेले सर्व 1000 विद्यार्थी इथं आहेत आणि ते 1000 च्या 1000 विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गुणगौरव होत असताना, त्यांचा पुरस्कार मिळत असताना प्रत्येकांना बेभान होऊन अशा रीतीनं त्यांनी हे त्यांना साथ दिलेली आहे, त्या आनंद व्यक्त केलेला आहे. माननीय आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इथे भारतामध्ये पूर्वी असं होतं की जितका एखादं राज्य आहे, एखादा प्रदेश आहे, हा जितका गरीब असेल तेवढंच आता त्याच्याकडे मग कनवळपणाने बघणं हे असं होत असे आणि मग त्यांना तेवढीच मदत जास्तीत जास्त केली जात असे. माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सर्वप्रथम सुरुवात केली की एखादा राज्य आहे ते जर तिथे लोकसंख्या आहे ती जर कंट्रोलमध्ये जर ठेवत नसेल तर मग जे ठेवत आहेत त्यांना जास्त महत्त्व देणं, त्याचबरोबर जे जास्तीत जास्त स्वच्छता ठेवत आहेत त्यांना जास्त महत्त्व देणं, त्यांना जास्त निधी देणं हे अतिशय महत्त्वाचं असं कार्य या इथं माननीय नरेंद्र मोदीजी यांनी इथे चालू केलेलं आहे. त्यासाठी मग स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान असेल आणि त्याच्याचबरोबर इतर सर्व अभियान असतील चालू केलेले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.